प्राध्यापक तानाजी सावंत हे आउटस्पोकन आहेत, म्हणजे त्यांनी मुख्यमंत्र्याचा जो आवडता प्रोजेक्ट आहे जलयुक्त शिवार ह्याच्यामध्ये कशी अनियमितता आहे अगदी ते पहिल्याच उत्तरामध्ये सांगितलं, त्यामुळे आपण त्यांच्याकडनं अपेक्षा करूया की ते त्यांच्या स्वभावाला अनुसरूनच आपल्याला बोलतील. तिवरेत तुम्ही गेला होतात ना? हो. 6:03 तिथे पोहोचलो होतो. मग काय झालं? काय नाही, त्या ठिकाणची अवस्था बघितली. 9:30 जे डिझास्टर झालं, हेवी रेनफॉल आणि त्या ठिकाणी तर साधारणतः 59 लोक त्या ठिकाणी राहत होती. ज्या ठिकाणी मी बघितलं, अगदी म्हणजे मातीबांध जो आहे तिथपर्यंत मी आम्ही पायी, तिथनं 2-3 किलोमीटर आहे. त्या डिझास्टर झालं त्या साईडच्या साईडनं आम्ही तिथपर्यंत चालत गेलो आणि बघितलं तर बऱ्यापैकी म्हणजे अतिशय वाईट अवस्था होती. कारण 9:30 रात्री घडलेला होता, रेनफॉल कंटिन्यू चालू होता आणि अतिशय दुर्दैवाची बाब म्हणजे त्या ठिकाणी कम्युनिकेशन नावाचा प्रकारच नाही त्या एरियामध्ये. साधारणतः 20 किलोमीटरमध्ये म्हणजे मेन रोडपासून आतमध्ये ज्यावेळेस आपण येतो तर तिथून मोबाईलही चालत नाही, टेलिफोन लाईन नाही, काहीच नाही. म्हणजे ते मेन गाव जे आहे ती वस्ती आहे वाडी, भेंडेवाडी म्हणून जिथं हे घडलं, तर तिथनं साधारणतः 7-8 किलोमीटरचं अंतर आहे. तर त्या मूळ तिवरे ह्या गावामध्ये 2:30 हे कळलं की त्या ठिकाणी हे घडलं आहे. एवढा उशीर झाला, इतका उशीर झाला. म्हणजे कम्युनिकेशन जरी लवकर झालं असतं, हार्डली फोन चालला की नाही मोबाईल. आता मोबाईल टॉवर आहेत त्या ठिकाणी, गेले 4-5 वर्ष झाले ते ॲक्टिव्ह नाहीत टॉवर. म्हणजे कुठलंच काही चालत नाही ठिकाणी. म्हणजे तिथल्या एखाद्या तहसीलदार असेल, कुठला पोलीस असेल, त्याला जर जायचं असेल तर एक कुठंतरी पॉईंट आहे, वरती जाऊन उभं राहिल तर एक डॉट देतून सिग्नल. पाणी किती वेळ केली? पाणी मी जवळपास 2 तास केले. अधिकाऱ्यांची बैठक, अधिकाऱ्यांची बैठक, अधिकारी तहसीलदारांशी बोलतात, ग्रामस्थ, तिथले सरपंच, सगळ्यांची भेटलो, बोललो, सगळ्यांशी चर्चा केली. जे घडलं ते अतिशय दुर्दैवी आहे. जवळपास 23 लोक त्या ठिकाणी गेली. मी काल संध्याकाळपर्यंत NDRFचं जे पर्यंत ऑपरेशन चालू होतं तोपर्यंत 13 डेड बॉडी सापडल्या होत्या आणि आज मला वाटतं बऱ्यापैकी त्या ठिकाणी सापडलेल्या आहेत. तुम्ही एवढ्या लोकांशी बोललात, हो, हे धरण वाहून गेलं ह्याची जबाबदारी कोणाची? नाही, आता धरण वाहून गेलं, आता मुख्यमंत्र्यांनी तरी डिक्लेअर केलेलंच आहे की SIT नेमू आणि त्या ठिकाणी सखोल चौकशी करू आणि त्या चौकशीमध्ये प्राथमिक प्राइमा फेसी जे जाणवलं ते काय? नाही, आता वैयक्तिक मी निष्कर्ष वैयक्तिक मी तसं नाही स्वतः काढू शकत. नाही, सावंतसाहेब, तुम्ही इतके सीझन पॉलिटिशियन आहात, तुम्हाला सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे. तुम्ही प्रशासनाशी बोललात, आता हा वादाचा विषय नाहीये. आता आपल्याला जबाबदारी फिक्स करावी लागेल, कारण महाराष्ट्र तुम्हाला बघतो. जबाबदारी ती समिती आता फिक्स करेल ना. जे काय मुख्यमंत्र्यांनी डिक्लेअर केलं की यासाठी आम्ही नेमू, त्या ठिकाणी एक्सपर्टशिप असणार आहे, खात्याचे काही अधिकारी असणार आहे, सेक्रेटरी लेवलचे अधिकारी असणार आहेत, ती समिती अहवाल देईल. त्याच्यावरती मुख्यमंत्री साहेब साधारणतः आता त्याला टाईम साधारणतः आता पावसाळ्याची सीझन आहे, आता ती कमिटी कॉन्स्टिट्यूट होणं त्या ठिकाणी जाणं 2-3 महिने तरी जातील कमीत कमी. एक जो मुद्दा आला सुरुवातीला तो असा की हे धरण नेमकं कुणाच्या हद्दीत आहे याच्यावरूनच वाद होता. कुणाच्या इन द सेन्स? हे कुठल्या तालुक्याच्या हद्दीत आहे, कुठल्या जलसंधारणाच्या विभागाकडे आहे? जे ग्रामस्थ आता सांगतायत की ते 2 वर्षापासून पाठपुरावा करत होते, ते म्हणाले की हा विभाग म्हणत होता यांच्याकडे, तो विभाग म्हणत होता त्यांच्याकडे. नाही, कसं हे जे आता जलसंपदा आणि जलसंधारण हे नंतर आता डिवाईड झाले. 1-2 वर्षापूर्वी ते खातं वेगवेगळी केली. ॲक्च्युली जलसंपदाच्या अंडरखाली सगळं होतं, त्याच्यानंतर वेगवेगळं झालं. आता हे जलसंधारणच्या अंडरखाली छोटा तो प्रोजेक्ट 160 हेक्टर क्षेत्र जो त्याचा नॉर्म्स आहे त्याच्यामध्ये येतो तो लघु प्रकल्प. त्याच्यामध्ये मातीचा बांध असलेला जो प्रोजेक्ट आहे 28 मीटरची त्याची हाईट आहे आणि जवळपास 89 असं CFT काहीतरी असं त्याचं. अधिकारी दोषी आहेत असं आढळलं का तुम्हाला? नाही, अधिकारी दोषी जर म्हणावं तर लक्षात घ्या त्याचा हँडओव्हर कधी केलेला आहे, 2004 तो म्हणजे आघाडीचं सरकार असताना तो पाझरताला हँडओव्हर झालेला आहे. जो काय डॅम आघाडीचं सरकार, ऐकून घ्या ना, मी बोलतो त्याचा. आणि त्याच्यानंतर आजपर्यंत पाणी स्टोरेज होत आलं ना त्या ठिकाणी कंटिन्युअस. बरं, तो कोकणातला प्रोजेक्ट आहे, असं नाही की 2 वर्ष नाही आणि तिथं भरलाच नाही, भेगा पडल्या आणि म्हणून आता ते लिकेजेस झालेलं. गेले 14-15 वर्ष त्या ठिकाणी पाणी भरलं जातं, व्यवस्थित जातं. पण मध्यंतरी काही ग्रामस्थांनी तक्रारी दिल्या की ह्या ठिकाणी लिकेजेस आहे आणि ते काढून घ्यावं म्हणून. इमिजिएट काय अधिकाऱ्यांनी त्यावेळेस आपली आचारसंहिता होती, मग डेप्युटी इंजिनियरनं त्या ठिकाणी जाऊन ते लिकेज काढलं असं म्हटलं. त्या ठिकाणी JCB नेला, ते माती काही टाकली, केलं आणि त्या तिथूनच पाणी लीक होत घेऊन ते मोठं भगदाड पडलं असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. आता ते पुढं येईल. पण ज्यावेळेस अधिकाऱ्यांचंही म्हणणं ऐकून घेतलं, काही सुज्ञ ग्रामस्थ जुने त्यांच्याशी चर्चा केली, त्यांनी सांगितलं की ह्या ठिकाणी हे दगडी बांधकाम आहे आणि त्या ठिकाणी खेकडे जे असतात काहीतरी कोकणातले ते त्या ठिकाणी होल बऱ्यापैकी पाडलेले होते. खेकड्यांनी होल पाडलं होतं आणि ह्यांच्या लक्षात ते आलं नाही की वरचा थर वाळला सुकला, त्यांनी तेवढंच ते उकरलं, त्याच्यामध्ये माती टाकली. पण त्याच्या त्या थराच्या खाली खेकड्याने जे होल तयार केलेले होते
तो कायमचा प्रॉब्लेम कोकणामध्ये सगळ्या ठिकाणी आहे. तर ते होल ह्यांच्या निदर्शनास आले नाही. खेकड्यांनी होल पाडलं हे ग्रामस्थांचं वर्जन आहे का अधिकाऱ्यांचं वर्जन? ग्रामस्थांचंही म्हणणं आलं आणि अधिकाऱ्यांचंही म्हणणं आलं की खेकड्यांचा ह्या ठिकाणी बऱ्यापैकी आपल्याला त्रास होतो. हे तुम्हाला पटलं? पटायचा प्रश्न आहे. आता ते संयुक्त समितीतनं जे समिती बोलेल ते मी त्यांनी जे शेअर केलं ते मी तुमच्याशी शेअर करतो. मला पटायचा न पटायचा विषयच येत नाही लक्षात, कारण मी काय कोकणातला रहिवासी नाही की त्या गोष्टीशी अवेअर असणार. त्याच्यामुळं हे मी ऐकून घेतलेल्या माहिती तुमच्याशी शेअर करतो. एकदा सांगा ग्रामस्थांचं काय म्हणत होतं की खेकड्यामुळं काय झालं? ग्रामस्थांचं म्हणणं की ह्या ठिकाणी अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा आहे की ह्या ठिकाणी जे होल पडले आम्ही यांना निदर्शनाला अर्ज दिले वगैरे. अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं की हे बघा नीट करून घ्या वगैरे आणि अधिकाऱ्यांनीही बघितलं त्या ठिकाणी त्यांनी थोडं वरचं काय माती उकरली असेल नवीन माती आणून टाकली. पुन्हा त्या ठिकाणी रोलर जात नव्हता त्या ठिकाणी मग JCB ते चेपलं. पुन्हा आधी शेतकऱ्यांचं म्हणजे जे काही तिथले ग्रामस्थ आहेत आता बरेचसे ग्रामस्थ तुम्ही 24-25 तरी गेले होते 59 लोकांचीच वस्ती आहे त्या ठिकाणी टोटल 59 आणि काही अधिकारी जुने तिथले तहसीलदार वगैरे म्हणजे ह्या ठिकाणी खेकड्याचाही प्रादुर्भाव मोठा आहे. खेकड्याचे होल आहेत ह्यांनी जे दाखवलं ते त्याच्या खालीसुद्धा एक सेकंड लेअरमध्ये खेकड्यांचे होल भरपूर होते आणि पाण्याचा पाऊस त्या दिवशी 2 दिवस अगोदर 192 mm पाऊस त्या ठिकाणी पडला हे शेतकऱ्यांनी सांगितलेलं. म्हणजे अंदाजे फार मोठा जबरदस्त पाऊस पडला आणि त्या 8 तासामध्ये 8 मीटर लेवल पाण्याची सडन ऑफ वाढलेली आहे त्या ठिकाणी. हे पूर्ण म्हणजे मी जवळपास म्हणजे माझ्याबरोबर आलेले लोक असतील तिथले ग्रामस्थ असतील अधिकारी असतील प्रत्येकाशी वेगवेगळ्या लेवलवरती पूर्ण सखोल चर्चा केली. 2 तास मी त्या ठिकाणी होतो साईटवरती. तर सडन ऑफ 8 मीटरची पाण्याची लेवल ज्यावेळेस वळते आणि ज्यावेळेस रिझर्वॉयरमधनं जे पाणी ओव्हरफ्लो साईडनं वाहतो आणि तो वाहूनसुद्धा ज्यावेळेस एवढा डिझास्टर ज्यावेळेस साचतो त्या ठिकाणी हा सडन ऑफ झालेला प्रकार आहे. ठीक आहे, पण मला असं वाटतं की ही जी खेकड्याची थेअरी आहे ना हे तुमचे जे आमदार आहेत सदानंद चव्हाण त्यांना वाचवण्याची खेळी आहे. नाही असं आज आपण कुठलाच निष्कर्ष किंवा वाचवायचा प्रश्नच येत नाही. पण ते जबाबदार आहेत. बघा तुम्ही त्याच पक्षाचे आहात, तुम्ही जे काही वक्तव्य करणार आहात ते पक्षांतर्गत पण सिरियसली घेतलं जाईल. मंत्री आहात तुम्ही, त्याच्या आधी मंत्री आहात. 2000 जे काय असेल 1997 साली धरण झालंय, आघाडी सरकारच्या काळात झालंय, 2004 हँड ओव्हर केलंय, 2015 ग्रामस्थांची तक्रार नाहीये बरोबर, त्यानंतर गळती सुरू झाली, ग्रामस्थ आमदाराकडे गेले, आमदारांना त्यांनी सांगितलं, आमदारांनी अजिबात दखल घेतली नाही. आता ते आजारी आहेत ज्यांनी महाराष्ट्राला सांगायला पाहिजे की कशामुळं काय घडलं. मला मान्य आहे की तुम्ही आत्ताच खात्याचा कारभार घेतलेला आहे, पण तुमचं एक स्वभाव वैशिष्ट्य असं की तुम्ही आउटस्पोकन आहात, तुम्ही कोणाला सोडत नाही मी जेवढं तुम्हाला ओळखतो. त्यामुळे इथं कोणाला शिल्ड न करता ह्याच्यात कंत्राटदार जबाबदार आहेत की नाही हे मला सांगायला पाहिजे. नाही मी हेच सांगतोय तुम्हाला, कंत्राटदार जबाबदार आहे का नाही ही जे आता मुख्यमंत्री आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी जी घोषणा केलेली आहे SIT नेमून चौकशी समिती नेमून सेक्रेटरी लेवलचा अधिकारी असेल त्या ठिकाणी पोलीसचे अधिकारी असतील आमचे काही अधिकारी असतील संयुक्त समितीचा अहवाल येईल त्याच्यात निष्पन्न होईल ना कोण जबाबदार आहे. सर मला मान्य आहे आणि तुमची भूमिका सुद्धा मी मान्य करतो. प्राइमा फेसे तुम्ही काही स्टेटमेंट करणार नाही, पण तुम्ही एवढे सीझन पॉलिटिशियन आहात की ही जी खेकडा वगैरे थिअरी आहे ना ही फक्त त्या आमदाराला वाचवण्यासाठी केलेली खेळी आहे असं माझं मत आहे. नाही ते आज त्याच्यावरती आम्ही भाष्यच करणार नाही, जे मी तुम्हाला फक्त मी शेअर केल्या गोष्टी तिथल्या लक्षात माझा निष्कर्ष मी तुम्हाला. आमदारांशी बोलला कुठल्या? तुम्ही बोललो की आमदारांशी काय मत आहे? नाही त्यांचं मत आहे की बाबा पाण्याची लेवल जी एकदम सडन ऑफ 8 मीटर वाढली सडन ऑफ एकदम आणि कुठलंही कसं असतं जनरली आता मी तुमच्या माहितीसाठी मी एक इंजिनियरच आहे सडन ऑफ एक पोटेन्शियल एनर्जी इतका जबरदस्त येवा असेल त्या धरणामध्ये आणि त्याचं त्या जेवढं इनकमिंग आहे वॉटरफॉल रेनफॉल आणि ते त्याचं गणित बघून तुमचा ओव्हरफ्लो कितीला आहे तिथलं जे काही जो आतन पाणी सडन ऑफ येणारं पाणी जे सोडलेलं आहे ते चेंबरसुद्धा खाली वाहून आलेले आहेत तिथून लक्षात आणि ती जे काही सांगितलं होतं की बाबा ते 248 मीटरचं आहे ते इतकं मोठं भगदाड पडलं मी त्या ठिकाणी बघितलं ते साधारणतः 30 मीटरचं भगदाड पडलेलं तो 30 मीटरचं असे घळच आहे ना कारण डोंग तो कोकणातला भाग आहे घळीसारखाच पोर्शन आहे त्या ठिकाणी ते घडलेलं आहे. आमदार काही स्वतः असं मानत नाही की याच्यामध्ये त्यांच्या कंपनीची काही चूक आहे म्हणून जेव्हा तुमच्याशी ते बोलले तेव्हा. नाही त्यांच्या कंपनीचा हा विषय इथं येतोच कुठं की 2004 हँड ओव्हर झालेलं धरण आहे ते त्याच्यानंतर गेले पुढचे 15 त्या ठिकाणी पाणी साठवून झालेलं आहे असं कुठला डिझास्टर घडलेलं नाही आणि मग अशा पद्धतीची घटनाही घडली. त्यावेळेस जर समजा मागच कधी तर काय घडलं असतं असा 8 मीटर 9 मीटरचं पाणी लेवल वाढले असती त्यावेळेस तर मागं कदाचित ही दुर्घटना मागच घडली असती. आता माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला, 9 दुर्घटना घडली 6:30 6:03 तुम्ही तिथे पोहोचला 24 अधिक कालखंड उलटलाय. आता 9:48 त्याला पूर्ण होतील, अजून गुन्हा दाखल नाही. गुन्हा
म्हणजे आता ते तिथले पोलीस कोणावरती गुन्हा दाखल मला माहिती नाही, म्हणजे महाराष्ट्राला याच प्रश्नाची उत्तरं मिळाली पाहिजे की कुणावर काय केलं पाहिजे आता. कारण त्या 23 फॅमिलीचे जेव्हा मी व्हिडिओ बघतो महाराष्ट्र बघतो मला अतिशय वाईट वाटतं. नाही आम्हाला वाईटच वाटतं ना, तुम त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. आलं लक्षात आता जसं इथं घडलं कोंडव्याला घडलं, आज त्यावेळेला जवळपास 13-15 मजूर गेले. तुम्हाला माहीत असेल त्या ठिकाणी प्रथम पोचलेला मिनिस्टर म्हणून मीच होतो त्या ठिकाणी. 9:30 मी आणि माझे सगळे शिवसैनिक माझे शहरप्रमुख आम्ही त्या ठिकाणी पोचलो आणि माझ्या पक्षप्रमुखांनी मला आदेश दिला त्याप्रमाणे मी त्या 13 लोकांना 1-1 लाखाची मदत आम्ही पक्षाप्रमाणे डिक्लेअर केली. कारण त्या ठिकाणचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील होते, त्यांनी कधी डिक्लेअर करणं आम्हाला माहीत नव्हतं. पण पक्ष माझा हा सेन्सिटिव्ह आहे लोकांच्या, जर आमचं धोरणच 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्या माध्यमातून हा कुठला पक्षाचा कुठं काय घडतं आहे किंवा हा मग ह्या ठिकाणी मग माझ्या पक्षाच्या आमदारामुळं काहीतरी घडलंय म्हणून ह्याला पाठीशी घाला हा विषयच येत नाही. गुन्हा दाखल करावा या संदर्भात काही चर्चा झाली किंवा करायला पाहिजे कुणाला? नाही, आता ज्या आमचे मुख्यमंत्र्यांनी डिक्लेअर की SIT नेमतो वगैरे कमिटी फॉर्मेशन करणार, आता तेच ठरवतील या ठिकाणी गुन्हा नोंदवायचा का मग ह्या कमिटीतर्फे चौकशी अहवाल आल्यानंतर मग पुढचे ॲक्शन घ्यायचे. देवळे साहेब, ठीक आहे. सावंत साहेब, थँक्यू सो मच. त्यांनी आत्ताच खात्याचा चार्ज घेतला त्यामुळं थोडासा बेनिफिट त्यांना दिला पाहिजे. पण त्यांचं जे स्वभाव वैशिष्ट्य आहे त्याप्रमाणे त्यांनी काही गोष्टी आउटस्पोकन केल्या. पण महाराष्ट्रानं ही थिअरी लक्षात घेतली पाहिजे की पुण्यात जेव्हा धरण पडलं तेव्हा उंदरांनी प्रकोप केला होता आणि आता इथे जी थिअरी मांडली जाते ती खेकड्याची. मला माहिती नाही कारण मी त्यातला तज्ज्ञ नाही आहे, पण तुम्ही विचार करा. माझा सहकारी आफताब शेखसह मी राहुल कुलकर्णी, ABP माझा, सोलापूर.